वीज तोडल्यामुळे शेतकरी आक्रमक. पारनेर तालुक्यातील वारणवाडी सबस्टेशनवरील वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. वीज बिल थकल्याने महावितरणने वारणवाडी सबस्टेशनवरील सर्व शेतीपंपांचा वीज पुरवठा बंद केला आहे. तसेच वीज बिल भरण्यास आम्ही तयार आहोत, वीज पुरवठा जोडण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी थकीत पूर्ण रक्कम भरा तरच वीज पुरवठा चालू करू असे सांगितले. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळपासून वारणवाडी सबस्टेशनच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तसेच आम्ही थकीत वीज बिल भरण्यास तयार असूनही वीज पुरवठा तातडीने पूर्ववत चालू करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःला कोंडून घेतले आहे. जोपर्यंत खंडित वीज पुरवठा चालू होत नाही तोपर्यंत आंदोलन स्थळीच जनावरांसह मुक्काम ठोकण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. जवळपास परिसरातील 200 ते 300 शेतकरी आंदोलन स्थळी उपस्थित आहेत. या आंदोलनात शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर, चेअरमन संजय भोर, सरपंच सतीश पवार, शिवम पवार, भाऊसाहेब टेकुडे, भूमिपुत्र संघटनेचे संजय भोर, सरपंच पोपट दरेकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित आहेत.